या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः। देवीने नवरात्रीचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला। देवीचा याच शक्तिरूपाची पूजा नवरात्रीत केली जाते। ओम महागौरी देवे नमः। 8वी माळा नवरात्रीतला 8वा दिवस। नवरात्रीच्या 8व्या माळेला देवीच्या महागौरी या रूपाची पूजा केली जाते। शंकरदेवांना प्राप्त करण्यासाठी मातेने कठोर तप केले होते। हे तप करताना मातेचे शरीर धुळी मातीने काळे झाले होते। जेव्हा शंकरदेवाने गंगाजलचा अभिषेक केला तेव्हा मातेचे शरीर गोरे व तेजस्वी झाले। देवीच्या याच तेजस्वी रूपाला महागौरी असे म्हणतात। मातेच्या साडीचा रंग मोरपिसी असून 8व्या माळेसाठी तांबडी फुले, कमळ, जास्वंद, कनेर, गुलाबाच्या फुलांची माळ आणि नैवेद्य म्हणून नारळ दाखवावे। नवरात्री देवीतत्व इतर दिवसांपेक्षा खूप जास्त कार्यरत असते। नवरात्रीच्या या 8व्या माळेला महागौरी मातेच्या कृपादृष्टीने अशक्य कामे शक्य होण्यासाठी, सौभाग्यप्राप्ती आणि संतानसुख प्राप्तीसाठी सोनस्वरूपचे पुष्कराज, पोवळे आणि मोती ही भाग्यरत्ने धारण करण्याचा हा शुभ दिवस आहे। सोनस्वरूपमध्ये सर्व भाग्यरत्ने शास्त्रोक्त पद्धतीने पूजाविधी करून मिळतील। कमी वजनातील 1 ग्रॅम सोन्याचे 24 कॅरेटचे फॉर्मिंग दागिने आणि नवग्रहांचे अस्सल रत्न यांचे भव्य शोरूम। नवरात्री आणि दसऱ्यानिमित्त